आणि यानंतर एक दुःखद बातमी येते आहे. बघूया, खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झालेलं आहे. भाजपचे पालघरचे खासदार ते आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानं वनगा यांचं निधन झालं आहे. दिल्लीमध्ये वनगांनी अखेरचा श्वास घेतला. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. रामराजे, अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी ही बातमी आहे. काय तपशील आहेत याबाबत? अमोल, सकाळीच ही दुःखद घटना घडलेली आहे. सकाळी 10 सुमारास त्यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि त्याच वेळेस त्यांना हार्ट अटॅकचा त्रास झाला आणि हार्ट अटॅक आला. त्यानंतर ताबडतोब त्यांना राम मनोहर लोहिया या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तत्पूर्वीच ते त्यांचं निधन झाल्याची माहिती तिथल्या डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळं एक चिंतामण वनगा विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या या निधनामुळं संपूर्ण अचानक हे संपूर्ण घडल्यामुळं अनेकांना माहिती सुद्धा गेली नाहीये आणि त्याचबरोबर कुटुंबीय आता या ठिकाणी दिल्लीकडे सुद्धा रवाना झालेले आहेत. चिंतामण वनगा यांचं संपूर्ण कारकीर्द पाहिली तर अमोल, ते 2 वेळा यापूर्वी खासदार झालेले आहेत. 1996 ला, 1999 ला आणि त्यांची ही तिसरी वेळ होती, तिसरी टर्म आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये ते पालघर मतदारसंघामधून निवडून आले होते आणि शहरी ग्रामीण विकासासंदर्भामध्ये त्यांचं काम होतं. अनुसूचित जाती जमातीच्या साठी त्यांनी कल्याणासाठी अनेक त्यांनी कामं केलेली आहेत आणि एक अभ्यासू आणि हुशार खासदार म्हणून त्यांची प्रतिमा होती. आणि सकाळी ही संपूर्ण घटना घडल्यानंतर ताबडतोब त्यांना रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रामराजे, तुम्ही दिल्लीमध्ये वारंवार महाराष्ट्रातून येणाऱ्या खासदारांना भेटत असता, त्यांच्या अनेक आठवणी तुमच्याकडे असतील. त्यांची ही तिसरी टर्म होती. काय त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये होती किंवा दिल्लीमध्ये सदनामध्ये त्यांची कामगिरी कशा प्रकारची असायची? कशा प्रकारे तुम्ही त्यांना दिल्लीमधले वनगा, जे आपण म्हणतो दिल्लीमध्ये रिपोर्टिंग करत असताना बघणं आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून वनगा तुम्हाला कसे आठवतात आता? काय त्यांच्याबाबतच्या दिल्लीतल्या आठवणी आपण सांगू शकाल? अमोल, मी आवर्जून 2 गोष्टीचा उल्लेख करेल. चिंतामण वनगा हे आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातीच्या त्या समस्या आहेत, अडचणी आहेत आणि त्यांचे अधिकार याविषयी वारंवार त्यांनी सभागृहामध्ये आवाज उचललेला आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत त्या तिथवर पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. विशिष्ट म्हणजे की पालघर सारखा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्यांना कुठेतरी मूळ प्रवाहात आणणं हाच नेहमी त्यांचा उद्देश असायचा. आम्ही अनेक वेळा भेटलेलो आहेत. वारंवार चर्चेमध्ये ते हेच सांगायचे की या समाजाला कुठेतरी मूळ प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं आणखी त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अभ्यासाचा विषय होता तो म्हणजे की जंगल असेल, वनस्पती असेल, त्या संदर्भामध्ये त्यांना आपुलकी होती. पर्यावरण सारखा विषय जो आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड आपुलकी होती. राम नाईक यांनी जे स्वतःवर पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाच्या वेळी प्रकाशनाच्या वेळी आमची भेट झाली होती आणि तेव्हा त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये चर्चेमध्ये सुद्धा अनेक मुद्दे मांडले होते. पर्यावरणाचं कसं काय जपणूक करावी, शहरी विकास अर्बनायझेशन वाढत चाललेलं आहे तरी सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या यासाठी ते आग्रही असायचे सदैव. त्यामुळं आदिवासींचे अधिकार, त्यांचे समस्या, त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणणं, त्यांचा विकास करणं, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखणं या संदर्भामध्ये ते वारंवार प्रश्न उचलायचे, मांडायचे सभागृहामध्ये, भांडायचे, झगडायचे आणि एक अभ्यासू आणि झटणारा माणूस, संघर्ष करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा होती आणि ती त्याची कमतरता जी आहे ती आता जाणवते असं दिसतंय. कारण ते आता नाहीयेत आणि त्यामुळे त्यांची कमतरता जी आहे ती त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा जाणवते. जे भाजपमध्ये त्यांची सहकारी आहेत, पालघर आहे, ठाणे जिल्हा आपल्याला माहित आहे की ठाणे जिल्ह्यामधून त्यांनी सुरुवात केलेली आहे. 1990 मध्ये ते अध्यक्ष म्हणून भाजपचे अध्यक्ष होते ठाणे जिल्ह्याचे आणि तेव्हापासूनचा तो जो पूर्ण पट्टा आहे ठाण्याचा, जवाहर मोखडा असेल, त्याचबरोबर पालघर असेल,
या भागामध्ये जे आदिवासी समाज आहे त्यांच्या समस्या घेऊन वारंवार त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यांची चिंतामण वांगा आदिवासी समाजाच्या समस्या मांडणारा एक नेता आणि अत्यंत अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे. अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्रासाठी. रामराजे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.